बुक रिव्ह्यू पुस्तक परिचय यावेळेला दोन पुस्तक परिचय एकामागोमाग टाकत आहे एक आहे तुर्कनामा आणि दुसरं आहे ग्रीकांजली दोन्हीच्या लेखिका आहेत मीना प्रभू आणि दोनही पुस्तकांचे प्रकाशक आहेत मौज प्रकाशन गृह एखादा लेखक आपल्या लिखाणामध्ये पूर्ण बुडून जातो म्हणजे काय हे माहिती करून घ्यायचं असेल तर तुर्कनामाची कानगोष्ट वाचायला हवी यात लेखिका म्हणते तिने जवळपास तीनशे पानं लिहिली आहेत असं तिला वाटलं पण जेव्हा तिने तिची प्रत प्रकाशकाला दिली तेव्हा त्यांनी तिला सांगितलं की तुम्ही जवळपास सहाशे पानं लिहिली आहेत आणि अशा रीतीने या जुळ्यांचा जन्म झाला जुळ्या मुलांमध्ये दे देखील एक मूल दुसऱ्या मुलापेक्षा का होईना आधी जम जन्मते तसं यात ग्रीकांजली हे पुस्तक तुर्कनामाच्या आधी जन्माला आलं आता दोन्ही पुस्तकं एकत्रच लिहिली गेलीत किंबहुना तीनशे पानं समजून सहाशे पाने लिहिली गेलीत तर मग ग्रीकांजली आधी कसं जन्माला आलं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल कारण ग्रीकांजलीचा जन्म अर्थात प्रकाशन आहे वीस ऑगस्टचे तर तुर्कनामा आहे सत्तावीस ऑगस्टचा तर आपण इथे पहिल्यांदा पुस्तक परिचय पाहूयात तुर्कनामाचा ग्रीस आणि तुर्कस्तान हे एकमेकांचे शेजारी देश इस्तंबुल गोरेमे नेमृत अंकारा बुरसा ही इथली काही ठिकाणे भूमध्य आणि काळा या दोन समुद्रांची जवळीक या देशाला लाभलेली सिरिया इराण इराक आर्मेनिया जॉर्जिया हे तुर्कस्तानचे अजून काही शेजारी अंकारा ही या देशाची राजधानी यापूर्वीची राजधानी इस्तंबुल हा बदल झाला इसवी सन एकोणीसशे तेवीसमध्ये ग्रीकांविरुद्ध तुर्की स्वातंत्र्य युद्ध झाले इसवी सन एकोणीसशे वीस ते एकोणीसशे बावीसच्या दरम्यान प्रत्येक पानापानावर भरपूर माहिती आहे आणि ती रंजक पद्धतीने मांडली आहे तेथील प्रसंगाचे वर्णन अक्षरचित्रांमधून आपल्या समोर येते सगळ्या गोष्टींचा आढावा घेणं शक्य नाही पण काही मांडायचा मी इथे प्रयत्न करतो तीस फूट उंचीच्या काही पुतळ्यांचे वर्णन नेमृत डोंगरावरील केलेले आहे सूर्यप्रकाश संगीत आणि भविष्य यांचा देव म्हणजे ग्रीक अपोलो कोमाजिन ही भूदेवीची मूर्ती म्हणजे धनधान्य देणारी तिसरा पुतळा ग्रीक देवाधिदेव द्यूस चौथा पुतळा राजा आंतिओकूस पाचवा पुतळा हेराक्लिज ग्रीक पुराणकथांचा नायक बाजूला रक्षणकर्ता म्हणून सिंह आणि देवदूत म्हणून गरुड आपल्या विष्णूचे वाहन देशाच्या बरोबर मध्यभागी असलेली अंकारा ही तुर्कस्तानची राजधानी अंकारा ऑपरासाठी प्रसिद्ध आहे तसेच अंकारा म्युझियम अंकारा इथला किल्ला आणि अनित कबीर अर्थात आता तुर्कचं कब्रस्थान या तीन स्थळांविषयी पुष्कळ माहिती या पुस्तकात आहे बायदवे अंकारा म्युझियमवरून आठवलं कालच बावीस मे दोन हजार बावीसला राष्ट्रीय संग्रहालयावर आधारित म्युझियम्स ऑफ इंडिया या मोबाईल ॲपची निर्मिती सी डॅकनी केली आहे आणि गुगल प्ले स्टोअरवर हे ॲप उपलब्ध आहे यात नवी दिल्ली कोलकाता मुंबई बेंगलुरू प्रयागराज हैदराबाद येथील संग्रहालयांचा सा समावेश आहे या पुस्तकात एक वाक्य आहे ज्या देशी जाईन तिथल्या सर्व प्रकारच्या वाहनांमधून प्रवास करून पाहायची मला इच्छा असते हे वाक्य हाडाच्या पर्यटकाला अतिशय भावतं डोंगराची आढी चेटकिणीचे धुरांडे निसर्गनिर्मित नगर तीन शिलेदार लव्ह व्हॅली व्हर्लिंग दरवेश भूमिगत नगर बॅझिलिका सिस्टर्न्स मेडुसा शिल्प विजयादेवी नायके तिच्या वस्त्रात दिसणारी जगविख्यात खूण अशी खूप माहिती या पुस्तकामधून आपल्याला मिळते छोट्या छोट्या आणि नेमक्या वाक्यांमधून हे प्रवास वर्णन आपल्यापर्यंत पोहोचतं उदाहरणार्थ बस वेगात चालली होती किनाऱ्यालगतच डोंगर असल्यानं चढावर तिचा आवाज वाढला होता दुपारचा एक वाजलेला तरी भणभणत्या वाऱ्यानं गारसं वाटत होतं सात ते आठ पानांमधून एका लढाईचे वर्णन आहे गॅलीपोलीची लढाई यात शेवट करताना एक उल्लेख आहे एका स्मरणशिलेचा देवनागरी अक्षरात तिथं लिहिलंय ओम भगवते नमा आणि इंग्लिशमध्ये आहे टू थ्री फाय टू हवीलदार पुनाहंग लिंबू दहा गुरखा रायफल्स बावीस वर्षे दहा ऑगस्ट एकोणीसशे पंधरा पुराणकथांची टिंगल उडवताना ट्रॉयचा उल्लेख आणि त्याबाबत वाचलं तर आपलं मत बदलू शकते ग्रीक काव्य म्हणजे इतिहास नसून कवीचा कल्पना विलास आहे ट्रॉय हे कपोलकल्पित ठिकाण आहे त्याला इतिहासात स्थान नाही एकोणीसाव्या शतकापर्यंत लोकांनाही तसंच वाटे पण हायनरिक श्लिमान या जर्मन माणसाचं वेळ ट्रॉय उजेडात आणण्याकरता उपयोगी ठरलं दंतकथा वाटावी असं त्याचं आयुष्य होतं तर असं हे लेखिकेचं महिन्याभराचं परिभ्रमण नक्की वाचा